अनेक, काही कीर्तनकार, काही व्याख्याते, काही सूत्रसंचलनकार. गेल्या 14 वर्षाच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या भागात निर्माण करण्याचं भाग्य भगवंताच्या कृपेने मला लाभलं. अनेक युवकांचं तसं टर्निंग पॉइंट वक्तृत्वामुळे ठरला हा माझा अनुभव आहे आजपर्यंत. म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करत होते पण भाषण जमत नव्हतं आणि म्हणून त्या राजकीय क्षेत्रातली प्रगती काही जमली नाही. आणि ज्यावेळी चांगलं भाषण करायला लागले त्यावेळी पटकन राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ते त्यांचा वेगळा वेगळा दबदबा निर्माण करू शकले. अशी अनेक उदाहरणे माझ्या या 14-15 वर्षाच्या कालावधीमध्ये मला पाहायला मिळाली. त्यापैकीच तुम्ही आहात की वक्तृत्व जमत नाही, आठवत नाही वेळेवर, प्रभावी भाषण जमत नाही किंवा थरथर लटलत धडधड होतं, वेळेवर आठवत नाही. आणि ही कॉमन समस्या आहे सगळ्यांची. हा ही फार मोठी गोष्ट नाही आहे, ही कॉमन समस्या आहे, सगळ्यांची समस्या आहे. थरथर होणं, दडदड होणं, लटलट होणं हे तर कमी होतं पण थरथर झालं नाही, लटलट झालं नाही, वेळेवर आठवायला पण लागलं इतकंच चांगल्या वक्तृत्वासाठी पुरेसं नाही. म्हणजे माणूस थांबायला नको, आता सर जसं बोलले तसं थांबायला नको, थांबला तो संपला. वक्तृत्वाची वाट ही अशी आहे, ती न संपणारी वाट आहे. इथं माणसानं थांबूच नये, हुशार माणसानं या वाटेवर एकदा आलं तर थांबूच नये, जेवढं जमल तेवढं चालत जावं वक्तृत्वाच्या वाटेनं. मी मगाशी सांगितलं ही कला तुमची आहे, तुमचं व्यक्तित्व घडवणारी कला आहे, तुमचं व्यक्तिमत्व घडवणारी कला आहे, हे स्वतः तुमच्यासाठी आहे, याची वाटणी होणार नाही, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. मग तुमच्यासाठीच्या असणाऱ्या भाषणाच्या कलेला आपण किती वेळ देतोय, तर याच्याकडे द्यायलाच वेळ नाही. आणि ज्यानं याला वेळ दिला ते अनेक लोक घडलेले मी पाहिले. अनिल सर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या साक्षीनं जे पुण्याहून इथं लोक माझ्यासोबत येत होते, आपले बरं सर जे इथं येत होते ते चांगले व्याख्याते झाले, काही नाही ते कंटिन्यू माझ्यासोबत राहिले, त्यांना त्यांच्या समोर येते. तुम्ही सातत्य ठेवलं ना माझ्या अनुभवात, मी प्रामाणिकपणे सांगेल तुम्हाला, मी एक कीर्तनकार आहे, मी एक प्रवचनकार आहे, मी लेखक आहे, मी एक वक्ता आहे आणि मी शिवविचारांचा पाईक आहे. मी रोज व्यासपीठावर असलेला माणूस आहे. म्हणजे काहीतरी यायचं, तुमच्या मुंबईच्या लोकांना आमिष दाखवायचं आणि उगाच ॲडमिशन करून जायचं, असलं करण्याची गरज मला भगवंतानं ठेवलीच नाही. का तर माझे रोज व्याख्यानं, कीर्तनं, प्रवचनं सारखे चालू आहेत. आत्ता 7 दिवस व्यासपीठावर होतो, दिवसा क्लास घ्यायचो, संध्याकाळी कथा करायचो. 2-3 दिवस आता आहे परत कथा आहे मला, एक शिवचरित्र कथा, संगीतमय शिवचरित्र कथा. ही कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घेऊन येतोय. आतापर्यंत कुणी असे प्रयोग केलेले नाही आहेत. तुम्ही संगीतमय शिवचरित्र कथा असं जर गुगलला टाकलं, युट्यूबवर बघितलं तर माझेच व्हिडिओ येतील तुम्हाला. भाषण कला जरी टाकलं युट्यूबवर तरी माझे जास्तीचे व्हिडिओ येतील, बरोबर आहे का? म्हणजे मी जाहिरात अशी करत नाही, माझे पार्टनर जाहिरातीचे गुगल आहे, मोठ्या कंपनी सोबत पार्टनरशिप केली आहे. मी नेहमी सांगत असतो ज्या माणसाला मोठे काम करायचे त्यांनी छोट्याच्या नादी लागायचं नाही. छोट्याच्या नादी लागला तर माणूस मोठा होत नाही, मोठ्याच्या नादी लागलेला माणूस कधी छोटा राहत नाही. मला सांगायचं आहे तुम्ही ती कथा सर्च करा, आणखीन माझी कथा आहे 10 तारखेपासून परत दिवसभर क्लास, संध्याकाळी कथा, बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, शिरूर या ठिकाणी 10 तारखेपासून 16 तारखेपर्यंत 7 दिवसाची कथा. जसं संगीत रामायण, संगीत भागवत, संगीत शिव महापुराण कथा ऐकताय, तसं संगीत शिवचरित्र कथा. ही कन्सेप्टच आता नवीन आहे आणि आता गावागावात सप्त्यामध्ये चालू झाली, गणेश उत्सवाला याला सुरू होता हा कार्यक्रम. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मी रोज व्यासपीठावरला माणूस आहे, रोज स्टेज आहे मला, रोज
आणि एवढं करूनही वक्तृत्व कलेत सर तुम्ही बॅज घ्या, आम्हाला तुमच्याकडे शिकायचंय, तुमच्याकडे रिझल्ट मिळतो, ऐकलंय तुमच्याबद्दल, कोणीतरी सांगितलंय किंवा युट्यूबला पाहतोय आम्ही, आणि ही मागणी आहे लोकांची, ही रिक्वायरमेंट आहे, म्हणून हे भाषण कला प्रशिक्षण वर्ग दिवसभर चालवतो, रात्रीचं कीर्तन करतो रोटवर पाहून, कसा रोट बसेल तसं, रोट नाही बसला तर मग मी त्या दिवसापुरता मला थांबावं लागतं। म्हणजे मला सांगायचं एवढंच की फक्त स्वप्न दाखवून स्वप्न विक्या माणूस नाही मी, जे द्यायचंय तो रिझल्ट देतो। आणि म्हणून माझं एक वाक्य आहे, माणसाच्या व्यवहारात आणि वागण्यात जर खोटेपणा आला तर आयुष्यात त्याला कधी मोठेपणा मिळत नाही, म्हणून माणसाच्या वागण्यात आणि व्यवहारात खरेपणा असला पाहिजे, जर मोठेपणा हवा असेल तर, खोटेपणा आला मोठेपणा संपला। आणि म्हणून जे आजपर्यंत काम केलं ते अतिशय प्रामाणिकपणे केलं, आणि म्हणून एवढी पुस्तकं एवढं हे सगळं माझं चांगल्या पद्धतीनं जातं महाराष्ट्रामध्ये। आता नवीनच एक पुस्तक येते माझं, असे घडवा तुमच्या मुलांना, परवाच्या दिवशी पुस्तक येईल, 8 तारखेला ते प्रकाशन होईल त्याचं पुण्यामध्ये, माझा सेमिनार आहे 8 तारखेला, त्यामध्ये ते प्रकाशन होणार आहे, असे घडवा तुमच्या मुलांना। मुलं का बिघडतात? शिकलं म्हणजे सगळं झालं नाही, मुलं बिघडतात का? मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत, गुरुजनांना माघारी वापस बोलतायत, पण ठीक आहे, नंतर नंतर ते मुलं आवरतच नाही आई वडिलांना, आवाक्याच्या बाहेर जातात आणि मग त्यांना पश्चाताप होतो, अरे ऐकत नाही ते, उपयोग काय एवढं कमवून ठेवलाय तर। म्हणजे सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी अगोदर सुसंस्कारित आई वडील घडवले पाहिजे, आणि म्हणून खास आई वडिलांनी, प्रत्येक आई वडिलांनी वाचावं असं ते पुस्तक आहे। पुस्तक 8 तारखेला ते पब्लिश होणार आहे। पुस्तकही मागवायचं असेल तेही तर आमच्या ऑफिसला संपर्क साधून तुम्हाला ते पुस्तक घर बसल्या मागवता येईल। चला आपण विषयाकडे येऊया।